स्वागत करूया आजच्या आपल्या गेस्टचं, मराठी इंडस्ट्रीची उर्फी जावेद, शुभंकर तावडे, वॉनबी रणवीर. नेपोटिझमचं स्पेलिंग काय? अमेझिंग. चांदण्यात फिरताना माझा धरला असं काय? टिकली. एपिसोडच्या शेवटी लाज झाकण्यासाठी काय करणार? इकडे आलोय, तुझ्या बरोबर बसलोय, इथेच माझी अर्धी लाज निघालेली आहे. जसा माणूस तसं ते येणार आहे. हा, शुगर फ्री आहे ना? ह्याचे पैसे मिळतात असं तुला वाटते? युट्यूबवर टाकल्यानंतर 20 रुपये वगैरे, काहीतरी 4 रुपये. त्याच्यासाठी हा एपिसोड चांगला व्हायला. नमस्कार, मी अभिषेक खणकर. कैक वर्षांपूर्वी, म्हणजे जेव्हा मी तरुण होतो, तेव्हा 2 किंवा अधिक माणसं एकत्र जमली आणि निरर्थक विषयांवरती निरर्थक गप्पा मारू लागली की त्या जागेला चहा सिगरेटची टपरी, नाका किंवा गोपाळकृष्ण बार असं म्हटलं जायचं. पण हल्ली त्याला म्हणे पॉडकास्ट म्हणत. आणि हा पॉडकास्ट म्हणजे नक्की काय? तर रिकाम लोकांनी केलेला एक पैसे कमवायचा धंदा. आणि एकदम सिरियस पॉडकास्ट म्हणजे काय? तर ह्या सगळ्या धंद्यांमधला एक काळा धंदा. काळा धंदा किंवा काळे धंदे याचा विषय निघालाच आहे, तर त्याच विषयाला पुढे घेऊन आजच्या आपल्या पाहुण्यांची ओळख करून देतो. मराठी इंडस्ट्रीची उर्फी जावेद, शुभंकर होती वडे. माफ करा, चुकलं. मराठी इंडस्ट्रीचा हू घातलेला रणवीर सिंग, शुभंकर तावडे. नमस्कार. नमस्कार. बरं, रणवीर सिंग सर, आज तू दिसतोयस. मी तरी खूप आज हॉटेल डिसेंट असा दिसतोय. तू आज काय कपडे घालून ये? याच्यामुळे मला आधीच थोडासा लोड आला, म्हणून मी हे जमेल तितकं चट्टेरी पट्टेरी घालायचा प्रयत्न केला. नाही, काय आहे ना, त्या त्या इव्हेंटसाठी तेवढा तेवढा खर्च करण्याची माझे हे असते की बाबा आपण तेवढा स्टायलिस्टला वगैरे खर्च करूया. आता इकडे येताना माझं असं झालं की ठीक आहे, ही एवढी चांगली ऑफर असून सुद्धा तू त्या फंक्शन्सना असे कपडे का निवडतोस? आता ते मी स्लीवलेस ह्यासाठी होते कारण की माझं पोट अजूनही तेवढं कमी न झाल्यामुळे तर मी ते नाही असं फ्लॉन्ट करू शकत. नाहीतर मला असं वाटतं की मी पुढच्या वेळेपासून उघडाच जाईल. हे आता एक फार जुनं एक मी जॅकेट घातलंय कारण की हे टी शर्ट चुरगळलेलं होतं, सो ते झाकण्यासाठी हे म्हटलं की हे आपण एक थोडंसं जॅकेट घालूया. एपिसोडच्या शेवटी लाज झाकण्यासाठी काय करणार आहेस? त्याची काही तयारी करून आलायस? नाही नाही, इकडे आलोय, तुझ्या बरोबर बसलोय, इथेच माझी अर्धी लाज निघालेली आहे. भोग सगळे माणसाच्या आयुष्यात आलेले भोग, कळलं का? तर ह्या पॉडकास्टचा विषय काय? तर मुळात त्याला काही ठोस विषयच नाही, निव्वळ नॉनसेन्स गप्पा होणार पण सिरियसली होणार. येस. होस्टनी आणि गेस्टनी अजिबात हसायचं नाही कारण त्याचे परिणाम वाईट होतील. तर ते काय होतील हे मी एक्सप्लेन करतो. आपला व्हील आणू शकतो का आपण? एक साधारण हे बघून तुला लक्षात आलंच असेल की बेसिकली जो हसेल त्याने हे व्हील फिरवायचंय आणि जिथे ते येऊन थांबेल ती गोष्ट. लसूणच्या आधी मीठ कसं काय? आपण युजली लसूण घेवडा केवडा. इट इज अप टू यू. नाही, ठीक आहे. आणि त्यानंतर लागले हे जर आलं तर आपल्याला एकमेकांना काहीतरी असा डेअर द्यायचा आहे किंवा आपल्या आपल्या आयुष्यात एक अशी माती खायला लावायची आहे की जे आपण आयुष्यभर लक्षात नाही. बजेट नाहीये या शोच दिसलं वाटलेलं, बट हे आता केलंय. जसा तू या जॅकेट आणि टी शर्ट वरती केलायस, करिअर कडे पुढे वळताना जो पहिला टप्पा मध्ये आला तो म्हणजे फ्रेशर्स. हे म्हटल्या म्हटल्या हसण्यासारखं काय होत? सॉरी. तुला एकंदर लक्षात येत आहे ना की तू आयुष्यात काय प्रोजेक्ट केलेस? मला अभिमान आहे त्याचा. मग हसण्यासारखं काय होतं याच्यामध्ये? कारण की मला दिसलं ते आता पुढे किती काय काय येऊ शकणार आहे आणि त्या ह्याच्यानेच मी गेलो यार. आय एम सो व्हेरी सॉरी. ठीक आहे, घेऊन या ते, घेऊन या. अरे घाण काहीतरी, घाण काहीतरी, घाण काहीतरी, घाण काहीतरी, घाण काहीतरी. स्वीट वगैरे आलं ना? खणकर, हे बघ, जसा माणूस
तसं ते येणार आहे. आणि त्यांना पण त्याला पण कळलं की यार असं हसण्यासारखी गोष्ट नव्हती, त्याच्यावर तो हसलाय. तर म्हणून हे सगळं नाही ना खायचंय. नाही हा, थोडंसच खा, हा जपून खा. हा शुगर फ्री आहे ना? डेअरी फ्री वगैरे खातोस का तू हल्ली? डेअरी फ्री याचा एक प्रयत्न आहे. तर फ्रेशर्सबद्दल मी काय बोलणार, कारण दिल दोस्ती दुनियादारी नंतर तरुणाईला आवडलेली दुसरी एक सिरियल म्हणजे फ्रेशर्स. दिल दोस्ती दुनियादारी नंतर दिल दोस्ती दोबारा? नाही नाही नाही, दिल दोस्ती मी क्रम सांगतो ना तुला. हे बघ बाबा, किती आयुष्यात माती खाल्ली तरी बघ, क्रम महत्वाचा. की दिल दोस्ती दुनियादारी झाल्यानंतर तरुणाईला आवडलेला शो तो, आणि आम्ही चुकत्या म्हणजे थोडक्यात काय होतं त्या सिरियलमध्ये, पाच मुली आणि दोन सोंडके कॉलेजमध्ये. चार मुली तीन सोंडके. चार मुली तीन सोंडके, सॉरी चार मुली तीन सोंडके, हे फार महत्वाचं होतं. चार मुली तीन सोंडके, कॉन्टेंट महत्वाचा नाही त्यातला, कारण तो नव्हताच. पण महत्वाचं काय, चार मुली तीन सोंडके. आणि मी त्याच मुद्द्यावरती येणार आहे की ह्या चार मुली आणि तीन सोंडक्यांमधल्या चारही मुलींची आज लग्न झालेली आहेत. त्यातल्या तीन मुलींनी मराठी इंडस्ट्रीतले उत्तम अभिनेते स्वतःसाठी निवडले, आणि एकीनी त्याच सिरियलचा दिग्दर्शक निवडला, आणि त्या सेटल झाल्या. आणि उरलेले तीन सोंडके सिद्धार्थ, ओंकार राऊत आणि शुभंकर तावडे. यातल्या सिद्धार्थला आपण देऊया, आपण सोडून देऊया, कारण त्याच्या वॉलवरती सतत लग्नाचे व्हिडिओज, आणि कारण तो वेगवेगळ्या सिरियलमध्ये लग्नाचा अनुभव घेतोय. ओंकार राऊतचं आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपण संडे कसा स्पेंड करू शकतो. जाऊ दे, आपण त्याबद्दल ना बोललेलंच बरं. पण तू, तुला मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. संस्कृती, लग्न संस्कृती बद्दल तुझं काय मत आहे? लग्न संस्कृती बद्दल माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्यांची लग्न झाली आहे त्या सगळ्यांचंच बघून मला असं वाटतंय की आपण लग्न संस्कृतीकडे आपण नको एवढं फारसं काही लक्ष द्यावं, आपण जरा कामाकडे जास्त लक्ष द्यावं. अच्छा, मला वाटलं संस्कृतीकडे लक्ष द्यावं. नाही नाही नाही, असं लग्नाकडे, कारण की नाही नाही, ते काम आणि संस्कृती माझं असं एकत्रच सध्या तरी चालू. ऑडियन्स म्हणून दिसतच आम्हाला ना. हो, फ्रेशर्स मधला सम्राट ते नटसम्राट हा जो तुझा प्रवास आहे, ह्याच्यात साधारण किती ट्रॅफिक लागलं आणि रस्त्यात खड्डे नेमके किती लागले? ते नको ते आपण देशावर. पण त्याचा प्रवास अख्खा खूप चांगला होता, आणि ती मला एक जवळपास लीडचीच भूमिका होती नटसम्राटमध्ये सुद्धा. अब तो साथ बोल दे के 8.5 मिनिटं वगैरे होतो स्टेजवरती, त्याच्यातच मला सगळं काय करायचं होतं. सो सगळं काय म्हणजे काय काय करायचं होतं तुला नटसम्राट मध्ये? बाउंडेड स्क्रिप्ट जी वर्षानुवर्ष चालू आहे, त्यात सगळं काय काय म्हणजे काय काय? मला बूट पॉलिश करायचे होते. ते अदरवाईज पण इंडस्ट्रीमध्ये करावे लागतच असतील ना तुला? इंडस्ट्रीमध्ये पॉलिशपेक्षा चाटावं खूप लागतं मला असं वाटतंय. पण ते तुझ्या नावातच आहे ना? काय चाटी चाटी? नाही, त्याचं ते ऍक्च्युली वेगळं कारण आहे. जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा चौपाटीवरती मी चटईचा बिझनेस करायचो, तर चटई 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 चटई, तर त्याच्यावरनं चटई 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 ह्या ह्याच्यात गेलो. सो ते म्हणून चाटी असं नाव पडलं. मी हसणार नाही. अनेक वर्षांपूर्वी लागूंनी जेव्हा नटसम्राट केलं तेव्हा तुझ्या वडिलांनी तोच रोल केला होता, आणि इतक्या वर्षांनंतर जेव्हा नाटक आलं तेव्हा तो रोल तू केलास. तर नेपोटिझमचं स्पेलिंग काय? मला वाटलंच तू इकडे येणार, कारण की हे सगळं झालं नेपोटिझम वगैरे त्याच्यावरती येणार. हसू येते तुला? अजिबात नाही, कारण की ते हसण्यासारखी गोष्टच नाही आहे. खरी आहे कदाचित ना? खरी आहे. हो, खरं तर माझे मॅनेजर हे माझे वडीलच आहेत. तेव्हाच कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं होतं की जर मला मुलगा झाला मुलगी झाली काही म्हणजे जे काय, जर फक्त मुलगी असेल तरी ती सुद्धा राजा म्हणूनच भूमिका करणार, आणि मुलगा झाला तर तो ठीक. अमेझिंग. सॉरी, पण मला तुझी बहीण दिसली त्या रोलवर, आणि मला असं आम्ही यार नाही वे स्टार पॉलिश.
मला येणार स्टार पॉलिश. अंकिता खूप खूप सॉरी, पण मी तुला त्या भूमिकेत बघतो. नाही बघू शकत, सॉरी सॉरी. प्लीज 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 स्वीट. नाही नाही नाही. हा अरे हे थांबतच नाहीये. नाही नाही. अरे हे काय नाही नाही. प्लीज ई ठीक आहे. नाही ऍक्च्युली बघितल्यानंतर हातात मला तेवढा कॉन्फिडन्स नाही. का ते घे ना. ते अख्खं खायचंय तू टाक ना तोंडात डायरेक्ट. आता कस मला वाटतं ते अंड्यांचंच बरं होत. एक सुवर्ण दिवस, मी तर म्हणेन सिनेसृष्टीतला सुवर्ण दिवस उजाडला. तारीख होती 26 एप्रिल 2019. एक असा सिनेमा थिएटर्समध्ये लागला की ज्यांनी इतिहास बदलला. त्या सिनेमाचं नाव आहे अवेंजर्स एंड गेम. बरोबर. आणि त्याच्यासोबत थिएटरला अजून एक सिनेमा आला ज्याचं नाव होतं का बर, सॉरी का गर. तो क्या सोच के आए थे की आयर्न मॅन, हल्क, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक पॅन्थर विरुद्ध शुभंकर तावडे. सॉरी सॉरी सॉरी, तू पोस्टरवर नव्हतं. सॉरी सॉरी. बरोबर. विरुद्ध रिंकू राजगुरू. राईट. अग्रेसिव्ह तर तूच दिसत होतास की बघा कसा मी ह्या स्क्रीन मधून मल्टिप्लेक्स मधल्या त्या स्क्रीन वरच्या थानोसला गोळीच मारतो. कारण रिंकू अशी होती. मी नाही बाबा त्यातली, तू असा. तर काय काय विचार केला होता नक्की कागरच्या वेळेला भिडूया आपण एंड गेमला? कारण की तसा ऑडियन्स त्यांचा कम्प्लिटली वेगळा होता आणि आमचा ऑडियन्स कम्प्लिटली वेगळा होता. तर तुमचा ऑडियन्स आम्ही आम्ही बघितली. आम्ही म्हणजे कोण? आम्ही कास्ट, क्रू आणि अजून भरपूर लोकांनी. अजून एक आई वडिलांना खेचत खेचत नेलं मी बघायला. कारण की असं झालं की आता नेपोटिझम, वडिलांच्या वशिल्याने मला ते काम मिळालं. मी बोललो त्यांना तरी दाखवावं की तुमच्या मुलाने किती किती चांगलं काम केलंय. तर मला असं वाटतं एंड गेम हा कागरचा झाला. बघणारी लोक तुम्हीच होतात, तरीही कागरला बेस्ट डेब्यूटचा फिल्मफेअर मिळाला. म्हणजे ते तुम्ही मॅनेजच केलं असेल. ह्याच्यात नेपोटिझमचा खूप मोठा हात आहे खणकर. कारण की ज्या पद्धतीचे फिल्मफेअर अवॉर्ड माझ्या वडिलांना सुद्धा मिळालेले आहेत, म्हणजे या अख्ख्या मराठी इंडस्ट्रीने त्यांना एकही असं संधीच दिली नाहीये की हे तुम्हाला अवॉर्ड नाही आहे. सगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स त्यांना आहेत. सो ते म्हणाले की माझ्या मुलाला किमान एक तरी अवॉर्ड मिळावं, जरा त्याला जरी थोडंसं बरं वाटेल. एलिलो एगे म्हणून असं काळीबाई देऊन टाकली मला. त्यात ब्लॅक लेडी. सो तर ब्लॅक लेडी आणि हा विषय निघाला, तर ब्लॅक बिझनेसेसकडे येऊया आपण. आता त्यातल्या कित्येक सीन्सबद्दल इतर पॉडकास्टमध्ये चर्चा झाली आहे किंवा लोक त्याबद्दल बोलले आहेत की कसा केला तुम्ही बर्फाच्या लादीवर झोपून अभिनय, मग फटके, मग किंवा आम्ही तिघ जण अंडरवेअरवरती तिथे फिरत होतो की आम्हाला नको टॉवेल, आम्ही असेच महान. ठीक आहे, कुठे का बाबा आहे? तुला ह्या गोष्टी कुणी सांगितल्या? हे रिसर्च, तू तुला काय हे सगळी मज्जा वाटते? हा पॉडकास्ट पाहिलेत 1.5x असं वरती असतील तरी बघितलेत. तुला लसूण आला पाहिजे. लसूण मग मला ते बोलायचंय की लसूण माणसाला लसूणच येत. कम ऑन कम ऑन बेबी. बकवास रे. नाही मीठ म्हणजे कागर सुपर हिट व्हायला जेवढी जेवढी जागा उरली होती ना तेवढीच जायची. एवढी
चमचा भरू ना आणि हे काय हा चमचा दिस इज हे बरोबर आहे ये चांद सा रोशन चेहरा ये चांद सा रोशन चेहरा. तर विषयाची प्रगल्भता बघता काळेधंद्याची की मलेशियात शूट कितपत झालं असणार आहे या बाबतीत शंकाच आहे मला. पण एका त्यातल्या एका विशिष्ट सीनबद्दल कुठल्याच इंटरव्ह्यू आणि कुठल्याच पॉडकास्ट किंवा यामध्ये बोललं गेलं नाही आहे. पण त्या एका सीनला मी म्हणजे मनापासून रडलो. तो सीन होता तुझा जेवायचा सीन त्या सिरीजमधला. तुला आठवतोय का जेवायचा सीन समुद्र किनारी छत्रीच्या खाली तो ते जे तू आणि एक अभिनेत्री असते ते दोघ जण पोट भर जेवतात आणि म्हणजे अक्षरशः की कित्येक वर्षांची ती भूक आहे. तर वडापाव मिळू शकतो का आपल्याला? तू त्या जेवणाच्या सीन मध्ये कसा जेवलास ते ह्या वडापाव बरोबर करून दाखवू शकतो. नाही मला असं वाटतं की आपण दोघांनी हा अर्धा अर्धा एक तुला पण एक्सपिरियन्स मिळेल. आता आपण वळूया पुढच्या सेगमेंटकडे ज्याचं नाव आहे बापूस बोंड्याची गोष्ट. इथे काही चिठ्ठ्या आहेत, यातली एक एक चिठ्ठी आपल्याला निवडायची, एक एक वाक्य बनवत जायचं आणि एकेका वाक्यातून एक गोष्ट तयार व्हायला हवी. प्लीज. कावळा चिवताय चिवताय म्हणत कावळा चिवतायकडे जातो आणि त्या चिवताई बरोबर आतमध्ये एक वेगळा कावळा असतो. चिवताई जी लावणी सादर करते दुसऱ्या कावळ्यासमोर, प्रियकर कावळ्याकडे बघते आणि म्हणते ही तर चिवतायगिरी झाली. ह्या चिवतायगिरी करत असताना चिवताई म्हणते की फक्त लावणीच नाही तर याच्यावर एक सेन्शुअस डान्स झाला पाहिजे, तर त्याच्यात मी माझ्या अंगावर स्ट्रॉबेरी क्रश हा ओतेन आणि तो ओतता ओतता मी लावणी करेन. विथ स्ट्रॉबेरी क्रश याचा परफॉर्मन्स सुरू होतो आणि जो प्रियकर कावळा असतो जो दुखावलाय तो कंपोज करायला घेतो आणि एक आयटम नंबर तयार होतो. ह्या आयटम नंबरमध्ये चिवताई या स्ट्रॉबेरी क्रश टाकून नाचत आहे आणि त्या दुःखात जो कावळा आला आहे तो त्या दुःखात माल फुकत आहे. तर माल फुकणाऱ्या प्रियकर कावळ्याला दुःख सहन होत नाही पण भूकही लागले म्हणून तो चिवताईच्या अंगावर ओतलेला स्ट्रॉबेरी क्रश पिऊ लागतो आणि त्याला अपचन. अपचन झाल्यामुळे त्याला चिवताईच्या घरात एक मोठी चिवताईगिरी असते की त्यात संडास नसतं. तो कावळा त्या अपचन झाल्याच्या ह्याच्यात भरतनाट्यम करू लागतो. भरतनाट्यम नृत्य प्रकार सुरू होतो आणि दुसरीकडे आयटम नंबर चालू आहे. या दोन्हींची सांगड घातली जाते, आयटम नंबर लावणी आणि भरतनाट्यम. या संगमातून एक रिदम क्रिएट होतो त्या सगळ्या वातावरणामध्ये, ज्याचे बीट्स असतात डुंगण दिसतंय 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 डुंगण दिसतंय. की त्या डुंगण दिसतंय ह्याच्यात एक कुठल्या तरी नवीन बीट किंवा एक कुठल्या तरी एक ब्रेक मिळण्यासाठी माल फुकलेला कावळा हे डुंगण दिसतंय डुंगण दिसतंय टिकली डुंगण दिसतंय डुंगण दिसतंय डुंगण दिसतंय टिकली काय होतं डुंगण दिसतंय डुंगण दिसतंय डुंगण दिसतंय टिकली. मिरची किंवा लागले One eternity later. जर लागले आलं ना कडकर मी तुला डान्स रील करायला लावणार माझ्या बरोबर. एक आई शपथ आणि सडक ह्या गाड्यावर साला हालकट. अरे थांब ना तुझे यायला तू पण कारल. तर पुढचा सेगमेंट आहे कोण रे तिकडे.
ह्या काही चिठ्ठ्यात ज्याच्यावरती काही व्यक्तिमत्वांची नावं लिहिली आहेत त्यातली चिट उचलायची आहे, कपाळावरती चिकटवायची आहे आणि मी काही प्रश्न विचारीन त्याची तू काही उत्तरं द्यायची आहेस किंवा मी गेस करावं म्हणून. बरोबर आहे ना, उलटं बिलटं काही लावलं नाही ना. नाही, लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग? लिव्हिंग. लिव्हिंग हा ना. पुरुष? हो पुरुष आहे. मराठी भाषिक आहे? हा मराठी भाषिक नाही आहे, पण ह्याला एक बियॉन्ड आपल्या जगाच्या पलीकडची एक भाषा येते जी डिजिटली दिसते. पण बरं चल, ह्या या माणसाबरोबर अजून दोन व्यक्तींना ही भाषा येते जी डिजिटली दिसते. चल आता ऑब्व्हियस हिंट देतो तुला, भाषाने जुबा आहे वो. हे जर तुला ओळखता नाही आलं ना तर मी तुझ्या तोंडावरती लाल थुकीन. लाल थुकीन तुझ्या तोंडावर. हे मला कळलंय. सो मिल फील तो आरा वैसा ऍक्टर आहे का? तरुण आहे? आता नाही, म्हणजे चिर तरुण आहे. मराठी आहे? असे दोनच खान आहेत मला तरी असं वाटतं की जे लोक ते दोनच खान राहिले तळागाळा त्यांच्यापैकी एक आहे. हो एक मिनिट, एक मिनिट, आता मला थोडं तुझी का ना सोडायची कशाला ना मारताना. या व्यक्तीला त्याच्या पहिल्या फिल्मसाठी बेस्ट डेब्यू मिळालाय. मिळालाय आता आता व्हेरी गुड, व्हेरी गुड, नाईस नाईस नाईस. मी ओळखलाय माणूस पण मी अजून बोलणार. याचे वडील पण इंडस्ट्रीतील. व्हेरी गुड. त्याच्याशिवाय काम नाही झालं. अजून काय बरं याच्याबद्दलचा प्रश्न विचारायचा? याच्या हातात आलेल्या सुवर्ण संधी आणि मुली याही तुझ्यासारख्याच गेलेले. तो आहे का? तोच आहे. फरदीन खान. ओ फरदीन खान. कारण तळागाळाला गेलेले खान मध्ये ऍक्च्युली दोन दुसरा कुठला जायद खान. तर आपला शेवटचा सेगमेंट स्टुपिड फायर, याच्यामध्ये मी तुला काही प्रश्न विचारणार आहे ज्याची तुला ठरवून चुकीची उत्तरं द्यायची. आर यू नॉट रेडी मिस्टर शुभंकर तावडे? पहिला प्रश्न, सगळ्यात जास्त काय आवडतं, सिनेमा गांडूळ की शेपूची भाजी? तोंडल्याची भाजी. का? कारण की ती खूप गोड लागते. ऍक्टिंगचं इन्स्पिरेशन नेमकं कोण, रॉबर्ट डेनिरो की ओमकार राऊत? ओमकार राऊत. कारण की त्याच्या एवढं काम हे रॉबर्ट डेनिरोला नाही जमलंय. ओके. घरी कोणी नसलं की काय करतोस? साफसफाई करतो घराची अख्खी, कारण की घरच्यांनी खूप पसारा केलेला असतो. प्लस एवढे सगळे जे फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळालेत माझ्या वडिलांना नेपोटिझम, हा नेपोटिझममुळे, त्यांना नेपोटिझममुळे, मला एक एक दिलं ना, जेवढे केवढे त्यांना दिलेले ते सगळे नीट ठेवायला लागतात. सो बरं, तुला प्राणी बनता आलं असतं तर कुठला झाला असतास? गांडूळ. का? कारण की मी गांडूळ आहे. मुन्नी बदनाम होई तो कन्नी क्या होई? छैया छैया उडी. चांदण्यात फिरताना माझा धरला असं काय? दिवा. तुझ्या आयुष्याला काय हॅशटॅग देशील? वॉन बी रणवीर. स्वतःबद्दल ऐकलेली एक अफवा की मी आणि संस्कृती डेट करतोय. तर आताचा सेक्शन जो आपला शेवटचा सेक्शन आहे दॅट इज खरोखर सिरियस सेगमेंट. याच्यात तुला खरोखर सिरियसली काही चार गोष्टी बोलायच्या असतील किंवा याच्या पलीकडे एकदम बेसिक आपला बाबा काही सिनेमा येतोय, नाटक येतोय, त्याचं प्रमोशन करायचं असेल तर ते सिरियसली बोलू शकतोस तू आणि ते सिरियसली घेतलं. असं नाही की या शोवरती आलोय की आपण पॉडकास्ट करतोय, पण मला खूप वाटतं हे खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे आणि काहीतरी असलं पाहिजे, काहीतरी वेगळं आपण केलंच पाहिजे. नेहमी तेच 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 करून नाही मजा येत. सो आय थिंक दिस इज अन अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी. भरपूर लोकांना इसका लुत्फ उठाना चाहिए. मी काय पैसे देतोय हे बोलल्याचे? हां बरं, चांगला बोललं. स्वतःच्या सिनेमाबद्दल आधी नाही बोललास, पॉडकास्टबद्दल. हा माझा सिनेमा येतोय 8 मार्चला कन्नी नावाचा. त्यात फक्त मीच नाही तर ऋता दुर्गुळे, ऋषी मनोहर, वल्लरी विराज आणि अजिंक्य राऊत असे आहेत लोक. इट इज अबाउट फ्रेंडशिप, ॲस्पिरेशन्स, प्रेम. प्रेम म्हणजे फक्त लव्ह स्टोरी असं नाही, पण आपण एकमेकांबरोबर मैत्रीत पण प्रेम असतं आणि आपल्या कामाबाबत पण प्रेम असतं. आणि कन्नी हे कॅरेक्टरसुद्धा आहे जे ऋता कुले करते, तर तिचा पतंग कसा वरती उडेल ह्यासाठी आम्ही मित्र आम्ही खूप मदत करत असतो आणि मग ज्या प्रकारे स्टोरी अख्खी जाते. प्लीज नक्की 8 मार्चला सिनेमागृहात येतोय कन्नी, तर थिएटर्समध्ये जाऊन बघा.
विझोट कंपनी ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉन दाबल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईलच. ठीक आहे, ठीक आहे.